राजकीय क्षेत्रातील निवडणुकांचा महाकुंभ म्हणून लोकसभा निवडणूक ओळखल्या जातात. संपूर्ण देशभरात एकूण 7 टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानानंतर सगळ्यांचं लक्ष 4 जूनच्या महानिकालाकडे आहे. हे निकालही सगळ्यात आधी एबीपी माझाची टीम आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. गेले 4 तास सलग आपण प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील आमच्या प्रतिनिधींचे अंदाज, त्यानंतर एबीपी सी वोटर यांच्या निकालांचा महानिकाल, यावर सर्व पक्षांच्या महिला नेत्या आणि प्रतिनिधींसोबत चर्चा देखील केली. आणि या तासाला संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील अंदाजांवर चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे भाजपचे आमदार अतुल भातखळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख, एबीपी न्यूज आणि माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर सरांना, त्याचबरोबर पत्रकार अभय देशपांडे, पत्रकार समर खडस, पत्रकार रवी किरण देशमुख आणि सी वोटरचे यशवंत देशमुख हे देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आणि त्यांच्यासोबत सखोल चर्चा करणार आहेत एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे आज आपल्या या स्टुडिओमध्ये. जे प्रेक्षक मात्र या चर्चा सत्रात आपल्यासोबत आत्ता जोडले गेलेले आहेत, खास त्यांच्यासाठी या क्षणाला आपण पाहणार आहोत निकालाआधीचे अंदाज, निकालाचा महानिकाल अर्थात एक्झिट पोल, देशाचे आणि महाराष्ट्राचे देखील. मात्र सुरुवात अर्थातच महाराष्ट्राच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनं. या क्षणी आपण पाहतोय महाराष्ट्रातील एकूण जागा 48, त्यापैकी एकनाथ शिंदेंना 6, अजित पवारांना केवळ 1, भाजपला एकूण 17 जागा, उद्धव ठाकरेंना 9, शरद पवारांना देखील त्या ठिकाणी ज्या जागा मिळत आहेत त्या आपण आकडेवारीनुसार यावेळेला पाहतोय. तर महाराष्ट्रातल्या एकूण जागांपैकी महायुतीला 24, महाविकास आघाडीला 23 आणि इतर 1 अशा प्रकारचं पक्षीय बलाबल मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. तर एकंदरीतच जागा पाहायला गेलं तर एकनाथ शिंदेना 6, भाजपला 17, म्हणजेच देवेंद्र फडणवीसांच्या सोबतीला असलेल्या भाजपनं, त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवलेली ती, अजित पवारांना 1. सर्वात मोठा एक्झिट पोल जो आहे तो आपण पाहतोच आहे. मात्र महाराष्ट्रातील या 48 जागांचे निकाल आणि त्यानंतर गेल्या 5 वर्षातील राजकीय घडामोडींचा, सत्तांतराचा, राजकीय पक्षातील फुटीचा, 2019च्या निकालानंतर उदयाला आलेल्या नव्या राजकीय समीकरणांचा परिणाम आजच्या एक्झिट पोलमध्ये किती झालेला आहे, या आणि अशा अनेक विषयांवरती चर्चा करतील एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक. सरिताजी, खरं तर आजचा जर महाराष्ट्राचा एकूणच एक्झिट पोल पाहिला तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मनासमोर येतो तो हे की हे जे 50-50 आलेलं आहे पोल, त्यामध्ये मतदाराची सुद्धा रस्सीखेच कुठेतरी झाली आहे. त्यामुळे पक्षफुटीचा हा फटका म्हणायचा का? राजीव, मी सर्वात आधी तुमच्याकडे येते. अर्थातच सरिता, म्हणजे पक्षफुटीचा फटका आहे एकूण महाराष्ट्रामध्ये. गेल्या वर्षभरामध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालंय ते काही अंशी या एक्झिट पोलमधून आपल्याला पाहायला मिळतंय. मला असं वाटतं की याच्याबद्दल, कारण आपल्याबरोबर थोडाच काळ यशवंत देशमुख असतील, तर त्यांनी जेव्हा हा पोल केला, सी वोटरचे यशवंत देशमुख, मला असं वाटतं की आपण त्यांना विचारू की या पोलमध्ये त्यांना काय ठळक वैशिष्ट्य जाणवली, खास करून महाराष्ट्राचा जेव्हा पोल झाला तेव्हा. त्याच्यानंतर मला वाटतं आपण बाकीच्या इतर सगळ्यांना कॉन्ट्रीब्यूट त्यात करता येईल. यशवंत, राजीव, मला असं वाटतं की महाराष्ट्राबद्दल आम्ही लोकांनी जे गेल्या 1.5 वर्षापासून जे ट्रॅकरमध्ये आम्ही लोक म्हणत होतो की इतकं सहज नाही आहे महाराष्ट्राचं गणित NDA करता, आणि जे काही धावपळ, जे काही उठापटक महाराष्ट्रामध्ये केली गेली आहे NDA आणि भाजप आणि सगळ्यापासून, त्याचा त्यांना घेऊन काही पॉझिटिव्ह मँडेट नाही आहे लोकांमध्ये, तर महाराष्ट्रामध्ये त्रास होणार या लोकांना. पण एव्हरी टाईम जेव्हा आपला काहीतरी एबीपीचा ट्रॅकर येत होता, एबीपी सी वोटरचा, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नवीन एक गेम चेंजर सारखा काहीतरी ते लोक आणत होते. प्रत्येकदा जेव्हा महाराष्ट्राचे आपले नंबर आले तेव्हा काही नवीन केलं आणि त्याच्यानंतर की आता हा ठीक होणार, आता हा ठीक होणार. तर खरं सांगू तर महाराष्ट्रामध्ये जे लोकांचं मत आहे ते आम्हा लोकांनी जितके इंटरव्ह्यू केले सगळ्यांमध्ये असं वाटलं की एकतर सगळ्याही पक्षाचे जितके समर्थक आहे त्या लोकांना खूपच जास्त राग आहे आपल्या आपल्या पक्षापैकी, की म्हणजे त्या लोकांना असं वाटतं सगळ्यांना मतदानदा की ह्या लोकांनी आमचा दिलेले जनादेशचा अपमान केला आहे आणि हे मनात त्यांचं धरलं आहे.
आता जे अपमान झाला त्याच्यानंतर प्रत्येक वोट बँकचे जे इंटरनल इक्वेशन ते सगळ्या त्रासमध्ये गेले. तर खरं सांगा तर म्हणजे या निवडणुकाचे जे फायनल आउटकम येणार त्याचाही महाराष्ट्राशी आता ऑरिजिनल बेसलाईन जे नवीन आहे ते परत रिसेट होणार. वोट शेअरमध्ये कमी से कमी आपल्याला असं कळतं. आणि जे टर्नआउट फॅक्टर होता राजी ते ओव्हर ॲनालाइज झाला. का की आम्ही म्हणत होतो आधीपासून की जिथे लोकांना असं वाटतं की म्हणजे कंटेस्ट वन साइडेड आहे असं तिथे टर्नआउट कमी होणार आणि तिथे असं वाटतं की नाही कंटेस्ट छान होणार तिथे टर्नआउट ठीक राहणार किंवा जास्तही होणार. तर महाराष्ट्रामध्ये जे पूर्ण सगळ्यात जास्त टर्नआउट जे जास्त झाला तो झाला बीजेपी आणि काँग्रेसची सरळ फाईट जी होती स्टेट फाईट त्या सीटवरती झाला. आणि सगळ्यात जास्त कमी आणि ड्रॉप झाला ते ॲक्च्युली जे असली एन सी पी वर्सेस नकली एन सी पीचं जे भांडण होतं ते जितकी सीट होती त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ड्रॉप इन टर्नआउट होता. त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की इंटरेस्ट नव्हता जास्त. आणि जिथे असली वर्सेस नकली शिवसेनाचा जे कंटेस्ट होता उद्धव ठाकरे आणि शिंदेसेनाचा तिथे टर्नआउट ठीक होता कमी नाही झाला मेंटेन केला त्या लोकांनी तो टर्नआउट. तर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सध्या जे आपला ट्रॅकर होता जे सांगत होता सध्या जितके फक्त आपलंच नाही जितके एक्झिट पोल आणि येऊन आले सगळ्यामध्ये ते ट्रेंड लाईन त्याच डायरेक्शनमध्ये आहे की खूपच जास्त कंटेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सीटवरती कंटेस्ट आहे. आणि जे महाविकास आघाडी आहे त्यांनी अगदी गिवअप नाही केलं आहे त्यांनी भरसक त्यांनी प्रयत्न करून आणि कंटेस्ट दिला आहे एन डी एला आणि भाजपला. यशवंत आत्ता जे आपण आकडे दाखवतोय त्याच्यामध्ये एक असं दिसतंय की समजा आपण राष्ट्रवादीचं उदाहरण घेतलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याच्यामध्ये जी काही फाईट झाली असेल आता ते म्हणजे ते आपल्याला आता बघायला लागेल की ती किती ठिकाणी झाली. तर त्याच्यापैकी एका जागी तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा होताना दिसतो आहे बाकी ठिकाणी कदाचित शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा होताना दिसत असेल. पण शिवसेनेचे दोन गट जेव्हा एकमेकांच्या समोर उभे आहेत तेव्हा आपल्याला असं काही दिसलं आहे का की कोणत्या शिवसेनेला जास्त ॲडव्हान्टेज मिळतो आहे? उद्धव शिवसेनेला जास्त ॲडव्हान्टेज आहे वोट शेअरमध्ये नक्की. म्हणजे जिथे डायरेक्ट कंटेस्ट आहे तिथे त्यांना जास्त ॲडव्हान्टेज आहे त्याच्यामध्ये. आणि भाजप वर्सेस काँग्रेसमध्ये भाजपला ॲडव्हान्टेज आहे. आणि भाजप वर्सेस रेस्टमध्ये किंवा शिंदे वर्सेस रेस्टमध्ये तिथे शिंदेला जास्त ॲडव्हान्टेज झाला. का की ऑरिजिनल उद्धव ठाकरे सेना आणि डुप्लिकेट सेना ह्याचा भांडण तिथे नव्हता. तर शिवसेनाचं सिम्बलचं त्यांचा तिथे त्यांना तिथे लाभ मिळाला. म्हणजे जिथं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचा मुकाबला झाला तिथं उद्धव ठाकरेंना फायदा झाला. पण जिथं एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि इतर कुणीतरी अशी जेव्हा लढत झाली तेव्हा तिथं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ॲडव्हान्टेज आहे असं दिसतंय. अशाच आत्तापर्यंत जितका डेटा आम्ही लोकांनी ॲनालाइज केला त्याच्यामध्ये असतं. पण मी आणि तुम्हाला त्याचा व्यवस्थित आणि काढून देऊ शकतो. मी अजून माझा कम्प्युटर ते मेन स्टुडिओमध्ये आहे मी नक्की जाऊन तिथे तुम्हाला कॅल्क्युलेट करून हा तुम्हाला देणार. नक्कीच. आणि धन्यवाद यशवंतजी. राजीव आपण परत येऊया. सर्वात महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रासाठी होता पक्षांमध्ये झालेली फूट आणि त्याचा या निवडणुकीमध्ये दिसणारा परिणाम. ही जी रस्सीखेच आकड्यांची आपल्याला दिसते त्यात हा परिणाम आहे का? नक्कीच परिणाम आहे. खरं तर म्हणजे आपल्याला जे दिसत होतं त्यातला एक भाग हा होता की म्हणजे अख्खी शिवसेना घेऊन एकनाथ शिंदे भाजपबरोबर गेले, जवळपास अख्खी राष्ट्रवादी घेऊन अजित पवार भाजपबरोबर गेले. पण दिसत हे होतं की ज्या सभा झाल्या त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्शन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना होतं. त्याचं कदाचित कारण महत्त्वाचं हे असेल की लोकांना लढणं किंवा लढणारी लोकं जी असतात ते बघायला किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहणं लोकं पसंत करतात आणि त्यामुळं त्याचा एक फायदा ह्या दोन्ही पक्षांना आत्ता पाहायला मिळतोय. अपेक्षा अशी होती की हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर
धूळधाण होईल. आता प्रत्यक्षामध्ये हे एक्झिट पोलचे आकडे आहेत, त्यामुळे ह्याच्यावरून अगदी निकाल लागल्यासारख्या निष्कर्षाला आपण जाऊ नये. हे जरी असलं तरीसुद्धा एक्झिट पोलला आपण जर प्रमाण मानून जर विचार करायला गेलो तर ह्याच्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त ताकदीनं हे पक्षही उतरले आणि त्यांना तशा प्रमाणामध्ये यशही मिळताना दिसतंय. याच्याबद्दलची एक गोष्ट ही की चिन्ह हा फार महत्त्वाचा भाग आहे आपल्याकडच्या राजकीय एकूण सगळ्या प्रणालीमध्ये. तर मोठ्या प्रमाणामध्ये हे झालं असण्याचीही शक्यता आहे की गैरसमजातून ज्या पक्षाला मत द्यायचे समज, आणि हा ॲडव्हान्टेज शिंदे आणि अजित पवारांना होता की त्यांच्याकडे पक्षाचं मूळ चिन्ह आल्यामुळे त्याचा त्यांना फायदा मिळू शकतो. ह्या दोन्ही बाकीच्या पक्षांना, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना, आपलं चिन्ह एस्टॅब्लिश करणं पुढच्या त्या काळामध्ये हे फार चॅलेंजिंग होतं. पण आता बदलत्या सगळ्या वातावरणामध्ये ते करण्यामध्ये त्यांना बऱ्याच अंशी यश दिसतंय आपल्याला. एक जर आणखीन आपण व्यापक जर विचार करायचा झाला तर भाजपचा म्हणून एक मोठा मतांचा बेस देशभरामध्ये झालेला आहे, महाराष्ट्रातही तो झालेला आहे, आणि तो साधारण 30-32% जो बेस झालेला आहे अशा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असा बेस करणं खरं तर फार अवघड असतं, पण ते भाजपला साध्य झालं. त्याच्यामध्ये 5-7% मतं ॲड झाली की जो काही आकडा बनतो साधारण 37-37% त्याच्या जोरावर मॅसिव प्रकारचं मँडेट मिळवणं सहज शक्य होतं. महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकी देशभरामध्ये हे जे आहे, हे जे गणित आहे, हे जे ही जी त्रैराशी किंवा ही जी मांडणी आहे ती यशस्वी होताना दिसते. महाराष्ट्रामध्ये मात्र त्या प्रमाणामध्ये भाजपला मतं जोडता आली नसावीत आणि त्यामुळं आत्ताचे जे आपल्याला आकडे दिसत आहेत त्याचा तो परिणाम आहे असं मला वाटतं. म्हणजे कुठेतरी देशातला मोदींचा जो रथ आहे तो महाराष्ट्रात रोखल्या गेला असं बऱ्याच अंशी दिसतंय. आता त्याच्यामध्ये हे बघायला पाहिजे की भाजप काँग्रेसच्या समोर जेव्हा आहे तेव्हा भाजपला चांगलं यश मिळतंय असं आता यशवंत देशमुख बरोबर. या संदर्भात आपण अधिक प्रतिक्रिया घेण्यासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, आजचे जे अंदाज आलेले आहेत, अंदाज पाहता जरी आपण केंद्रात सत्ता मिळवू शकला असलात तरी देखील मात्र दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये होणारी पीछेहाट किंवा बसलेला थोडा फटका जो आहे तो देखील अतिशय महत्वाचा आहे. हे केवळ अंदाज आहे, मात्र पहिली या संदर्भातली आपली प्रतिक्रिया काय आहे एक्झिट पोल पाहिल्यानंतर? नाही, मुळामध्ये देशभरातल्या एक्झिट पोलच्या आकड्यांवर बोलायचं तर 10 वर्षाच्या सत्तेनंतर 1% सुद्धा अँटी इनकम्बन्सी माननीय मोदीजींच्या विषयी किंवा भारतीय जनता पार्टी विषयी नाही. हे एवढं मोठं यश भारतीय राजकारणातलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या पोलनुसार, ज्याच्यावर माझा आता अजिबात विश्वास नाहीये, मी ग्राउंडवर काम करणारा एक कार्यकर्ता आहे, आमदार आहे, आणि त्याच्यामुळे मला तरी कुठेही सहानुभूती वगैरे काही दिसत नाहीये. मला पूर्ण खात्री आहे आजही की 4 तारखेला महायुती महाराष्ट्रात 40 आकडा ही पार पाडणार आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये माननीय मोदीजींचा रथ हा रोखला गेला वगैरे हे असं निष्कर्ष काढणं पूर्णतः चुकीचं आहे. मी एक्झिट पोलवर जसे काँग्रेसवाले ईव्हीएमवर संशय घेणार 4 तारखेला तसा मला एक्झिट पोलवर संशय घ्यायची अजिबात इच्छा नाही. एक्झिट पोल मध्ये काम करणारे लोक आपापल्या पद्धतीने काम करत असतात, त्यांना जे काही ते अनालिसिस करत असतात, पण मला असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये महायुती ही सर्वात मोठी महायुती म्हणून 40 जागा 4 जूनला पार पाडेल आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या जागा या निवडून येते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय शेवटी ही निवडणूक पुन्हा माननीय मोदीजींना आणायचं का नाही आणायचं या मुद्द्यावर आहे. याच्यामध्ये सहानुभूतीचा कुठला मुद्दा येतोय, याच्यामध्ये मोदीजींना रोखण्याचा कुठला मुद्दा उपस्थित होतोय आणि त्याच्यामुळे ही एक राष्ट्रीय निवडणूक होती, ती राष्ट्रीय प्रश्नांवरच आम्ही लढवली आणि महाराष्ट्र हा नेहमीच राष्ट्राबरोबर राहिलेला आहे, तो राष्ट्राबरोबर राहणार आहे
हे आपल्याला चांगलं लक्षात. बरं अतुलजी, अनिल देशमुखांकडे मला जायचंय, पण त्याआधी मी अभय आपल्याकडे येते की राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला, मोदींच्या नावावर ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला, पण खरंच मोदी वेव होती का नव्हती हे निकाल काय सांगतात महाराष्ट्रात? नाही, एक निश्चित आहे की महाराष्ट्रातल्या मागच्या 2 वर्षाच्या राजकारणाचा ज्याचा उल्लेख आता खांडेकरांनी केला ते विषय तर होतेच. 2019 नंतर जे महाविकास आघाडीचं एक पोटेंट कॉम्बिनेशन तयार झालं होतं, हे कॉम्बिनेशन पुढच्या काळामध्ये अडचणीचं ठरू शकतं याची जाणीव असल्यामुळेच भाजपाने महाराष्ट्रात जे काही प्रयोग करायचे ते केले. आता हे प्रयोग केल्यानंतरही जे दोन पक्ष फुटून आपल्याबरोबर आले त्या प्रमाणात त्यांचे वोट ट्रान्सफर झालेत का, हा पहिला मुद्दा मला वाटतं इथे येतो. दुसरा आहे, जसा चिन्हाचा विषय झाला, जसं चिन्ह गेल्यामुळे काही अडचणी निर्माण होतात, तसंच ठाकरे आणि शरद पवारांची मुख्य पार्टी, मूळ पार्टी आणि चिन्ह गेलं याच्यामुळे थोडीफार सिम्पथी पण मिळते आणि ती त्याच्यामध्ये ते कॉम्पेन्सेट ते बऱ्यापैकी होतं. त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक विषयही या काळामध्ये होते आणि या सगळ्यांची गोष्ट आपण लक्षात घेतली तर महाराष्ट्रात भाजपाने प्रचाराचा लावलेला जोर, पंतप्रधानांच्या झालेल्या सभा, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर मागच्या वेळेचा जो 41 आकडा आहे तो कमी होईल, पण हा खड्डा जो आहे तो फार मोठा नसावा. ते डॅमेज कंट्रोल करण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला आणि त्यामुळे मला वाटतं की थोडंफार आज तरी ती एक्झिट पोलमध्ये तरी आत्ता 50-50 ही फाईट त्याच्यामुळे दिसते. आता प्रचारातले मुद्दे तर मोदींच्या या निवडणुकीमध्ये या निवडणुकीपेक्षा रेफरंडम व्हावं, मोदी हवेत की नको ज्याचा उल्लेख आता भातकळकरांनी केला, ते रेफरंडम व्हावं असा जो प्रयत्न होता तो महाराष्ट्रात त्याला काही ना काही इथल्या स्थानिक मुद्द्यांमुळे त्याला छेद जाऊन आज आघाडीचं मला वाटतं की इथपर्यंत हे दोन अर्धवट पक्ष आणि एक राहिलेला आत्मविश्वास गमावलेला एक पक्ष आहे, या तिघांनी महाराष्ट्रामध्ये एक मला वाटतं की चांगली लढत दिली आहे आणि त्या लढतीचे परिणामच आता आपल्याला साधारणतः एक्झिट पोलमधून अंदाजातून व्यक्त होताना दिसत आहेत. बरोबर आहे, एक्झिट पोलचे खरं तर हे सगळे अंदाज आहे. या संदर्भातली चर्चा आपली अशीच सुरू राहणार आहे. त्याचबरोबर याच संदर्भामध्ये अनिल देशमुखांना नेमकं काय वाटतं आहे त्यांच्याकडे जाणार आहोत. त्याचबरोबर आपल्यासोबत असलेले रविकिरण देशमुख आणि समर खडस यांची देखील प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. या सर्व मुद्द्यांकडे आपण जाणार आहोत, कारण 45+ वरून आता 40 पर्यंत येणं आणि त्यानंतर 50-50 अशी परिस्थिती जी आपल्याला सध्या पाहायला मिळते आहे त्या संदर्भात आणि कुठेतरी मुद्दे जे आहेत ते भावनिक झाले का याविषयी देखील चर्चा आपली सुरू राहील एका छोट्याशा ब्रेक नंतर. विक्रम कड़क डस्टी, कड़कपन जरूरी है. क्या आपकी चाय गोल्ड स्टैंडर्ड है, जो अपर आसाम के सेकंड फ्लश की 5 पत्तियों से बना हो, जो दे लाजवाब स्वाद, रंग, कड़कपन, गाढ़ापन और इसकी ऑर्थोडॉक्स पत्तियां दे मनमोहक खुशबू. अगर नहीं तो ट्राई कीजिए विक्रम गोल्ड और महसूस कीजिए स्वाद का सुनहरा एहसास. विक्रम गोल्ड टी, गो फॉर गोल्ड. आपण बघत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू आता नव्या स्वरूपात. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक्झिट पोल संदर्भामध्ये खास करून आपण महाराष्ट्र संदर्भातली चर्चा करतोय त्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात आपण सरिता कौशिक यांच्याकडे. सरिताजी, खरं तर मी पहिले अनिल देशमुखांकडे जाईन. अनिलजी, आपण अत्यंत खुश असाल, कारण 10 जागा लढल्यावर 6 जागा आपल्याला मिळतात आहे असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे आणि हा सगळ्यात उत्तम स्ट्राईक रेट आहे असं म्हणायला पाहिजे. आम्ही कमीत कमी 8 किंवा 9 जागा जिंकणार तुम्हाला पहिले सांगतो मी, हा तुमचा अंदाज आहे. पण मी आपल्याला सांगतो 10 पैकी पवारसाहेबांचा जो राष्ट्रवादी ओरिजिनल काँग्रेस पक्ष आहे तो 10 पैकी 8 किंवा 9 जागा जिंकणार. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो सरिताजी, की इथे ज्या पद्धतीनं अभयजींनी इथे या ठिकाणी सांगितलं, 2 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की स्वतःच्या ताकदीवर ते महाराष्ट्रामध्ये सरकार आणू शकत नाही, मोठ्या प्रमाणात सांसद निवडून आणू शकत नाही, मोठ्या प्रमाणात विधानसभेमध्ये आमदार निवडून आणू शकत नाही. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीत राजकारण केलं, शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादीच्या बाबतीत आपल्याला काय झालं आपल्याला कल्पना आहे, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी
हे फोडाफोडीचं राजकारण 2 वर्षापासून पाहत आहे. काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही, महाराष्ट्राच्या जनतेसमोर महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आहे. आज शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकरी हा महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय नाराज आहे. तो कापूस उत्पादक शेतकरी असो, तो तुमचा सोयाबीन उत्पादक शेतकरी असो, तो कांदा उत्पादक शेतकरी असतो, अतिशय मोठ्या प्रमाणात या सरकारवर तो नाराज आहे. त्याच्यामुळे त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात होणार. नक्कीच अनिलजी, मी समर यांच्याकडे संपूर्ण वातावरण राजीव महाराष्ट्रामध्ये होतो. मी आपल्याला सांगतो आधी की 3500 वरती आमच्या महाविकास आघाडीच्या जागा निवडून येणार. अच्छा. आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी, आमची शिवसेना उद्धवजीची ज्या पद्धतीनं एकोप्याने निवडणूक लढवली, एकत्र येऊन आम्ही एकोप्याने निवडणूक लढवली, त्याचा सुद्धा अतिशय चांगला परिणाम झाला. आमच्या 3500 वरती महाविकास आघाडीच्या जागा महाराष्ट्रामध्ये निवडून येणार. मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये बसणार आहे. अच्छा, पण आता अनिल भाऊ आपण असं म्हणालात की 8 ते 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तुम्ही जिंकणार आहात, तुम्ही काही त्याच्याबद्दलचे स्टडी म्हणजे असं पाहणी वगैरे केलेली आहे? कसं आहे की आम्ही या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन आलो. त्याच्यामुळे एक किंवा 2 जागा कोणती आहे जी आपण कदाचित गमावू असं तुम्हाला वाटतंय? नाही, ते तुम्हाला आता मी सांगणार नाही. अरे सांगा ना, आता सगळं होऊन गेलं, आता सांगण्यात काय प्रॉब्लेम आहे? 2 जागा चुकीने हरलो तर हरू शकतो, नाही तर 8 किंवा 9. पण 1 किंवा 2 जागा कोणती अडचणीची होती असं तुम्हाला वाटतं? लक्षात ठेवा, साहेब ते उघडपणे सांग, ठीक नाही, पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ती एक जागा जिथे तुम्ही जिंकणार नाही, आम्ही राहणार नाही, ती एक जागा तुम्हाला माहिती आहे, फक्त उघडपणे सांगता येत नाही असं आपलं म्हणणं आहे. समर, मी आपल्याला एक विचारते की हा स्ट्राईक रेट जर आपण बघितला, निकाल लागत नाही, हा स्ट्राईक रेट जर आपण बघितला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जो स्ट्राईक रेट आहे तो उद्धव ठाकरेंना मात्र या एक्झिट पोल्सच्या आकड्यांप्रमाणे जमत नाही आहे असं दिसतंय. काय कारण आहे? कारण शेवटी परिस्थिती, सहानुभूती सगळं दोघांसाठी समान होतं. काय कारणं आहेत की ही तफावत या दोन पक्षांच्या आकड्यांमध्ये दिसते? ती तफावत मूळतः मला असं वाटतं जागा वाटपाच्या सगळ्या जे तंत्र शरद पवार जाणतात त्याच्यामुळे ती तफावत आहे. उद्धव ठाकरेंनी अर्थातच, कारण जी मुख्य सहानुभूती आहे किंवा महायुतीचा जर या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा नेता म्हणून कोणी उदयाला आलं असेल महाराष्ट्रात तर ते निर्विवादपणे उद्धव ठाकरे आहेत, यात कसलाच वाद नाही. त्यांना जागा किती मिळतात किती नाही 4 तारखेला कळेल, परंतु जी सहानुभूती होती किंवा जो जनाधार दिसला सभांमधनं इतर ठिकाणी तो उद्धव ठाकरेंना होता. आता त्यांनी जागा 17 लढल्या घेतल्या उद्धव ठाकरेंनी 21 आणि शरद पवारांनी 10 घेतल्या, 17 काँग्रेसने घेतल्या. शरद पवारांनी मोजक्या जागा घेतल्या जिथे त्यांचा जनाधार आहे. शरद पवारांचा पक्ष तुटल्यामुळे जी सहानुभूती आहे ती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात, त्यातही नगर जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा या 3 जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होती ही सहानुभूती. आणि त्यांनी निवडून जागा घेतल्या, त्यांनी याच्या पलीकडे पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडची जी जागा घेतली ती सुद्धा कुठली घेतली तर भिवंडी घेतली. त्यांनी मुंबईतल्या कुठल्याच जागेसाठी आग्रह धरला नाही. खरं तर ईशान्य मुंबई ते लढत होते यापूर्वी, ती ते घेऊ शकले असते, परंतु त्यांनी तो आग्रह धरला नाही. त्यांनी सगळं सोशल कॉम्बिनेशन, आत्ता दुखावलेले घटक कोणते आहेत त्याच्यात, या महाविकास आघाडीला कुठले घटक मिळतील, शिवसेनेचा काँग्रेसचा जनाधार आपल्याकडे कुठे शिफ्ट होऊ शकतो, आपला जनाधार आपल्याला किती फोर्सफुली उतरता येऊ शकतो, हे सगळं लक्षात घेऊन जागा घेतल्या, त्यामुळे स्ट्राईक रेट जास्त आहे. म्हणजे त्यांची रणनीती ही जास्त योग्य पद्धतीनं जागांना जागा वाटपात आखल्या गेली असं आपल्याला? रणनीती म्हणण्यापेक्षा त्यांनी मोजक्या जागा घेतल्या. आणि जागा वाटपामध्ये एखादा पक्ष आघाडीतला जेव्हा मोजक्या जागा मागतो तेव्हा स्वाभाविकपणे दुसरे जे पक्ष असतात ते खुशच होतात. पण त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर जागा, उदाहरणतः भिवंडीच्या जागेवरनं काँग्रेस आणि त्यांच्यात बऱ्यापैकी तणातणी झाली, पण ती त्यांनी सोडली नाही किंवा त्याला त्याचा फारसा आग्रह काँग्रेस करू शकली नाही. त्याचं कारण मुळात जागा कमी मागत होती ती. त्याच्यामुळे मोजक्या जागा, नेमक्या जागा घेऊन तो स्ट्राईक रेट त्यांना राखता आलेला आहे हे क्लिअर दिसतं. म्हणजे बाकी तर सहानुभूती आहेच, म्हणजे आता अजित पवार गटाला ज्या जागा एकच दिसते त्याच्यापेक्षा त्यांना जास्त का दिसतं, त्याचं ऑब्व्हियस रिझन आहे जे मगाशी राजूनेही सांगितलं,
अभयनेही सांगितलं की ही जी सहानुभूती आहे की नुसते पक्ष नाही तुटले महाराष्ट्रात, हे बघा पक्ष तुटणं असे अनेक आहेत, म्हणजे शरद पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, असं असं खूप आहेत देशामध्ये, अशा अशी खूप उदाहरण. इथे पक्षातनं बाहेर पडून पक्षाचं मूळ नाव आणि पक्षाचं चिन्ह हे दोन्ही बाहेर पडलेल्या लोकांकडे गेलेले, म्हणजे मूळ नाव आणि म्हणजे आता उदाहरणतः कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट झाली 60च्या दशकामध्ये, फुटलेला पक्ष मोठा झाला, मूळ पक्ष छोटा राहिला, पण त्या मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊन उरलेले कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट बाहेर नाही पडले ना, त्यांनी मार्क्सिस्ट नवीन नाव घेतलं. इथे हे जे आहे ना, याचा खूप मोठा धक्का महाराष्ट्रातल्या मतदाराला आणि एकूण या दोन पक्षांच्या जनादाराला बसलेला असं मला वाटतं, की नावासकट पक्ष घेतला, नाव चिन्हासकट पक्ष घेतला, इतके वर्ष ज्यांचा पक्ष होता. एकीकडे तर बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र लढतायत, मैदानात आहेत, बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत, दुसरीकडे शरद पवार हयात असताना चिन्हासकट पक्ष घेतलेला आहे, तर याचा एक मोठा शॉक आहे असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.